मित्रांनो, सर्व शिक्षक बंधू आणि पालक बंधू भगिनींनो, इयत्ता 8वीच्या NMMS या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सादर करण्यासाठी नेमकी कोणती माहिती आवश्यक आहे आणि आवेदनपत्र भरताना आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, आवेदनपत्र कशा पद्धतीने भरायचं, या सर्व गोष्टींवर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मग चला जाऊया. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं आणि उजव्या हाताला NMMS या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर त्याच्या बाजूला पुन्हा एकदा नवीन फोल्डर ओपन होईल. त्यामध्ये NMMS एक्झाम 2024-25 ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यापूर्वी सर्वात अगोदर शाळा नोंदणी आपल्याला करावी लागते आणि शाळा नोंदणी कशी करायची याचा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलेला आहे. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी दिली जाईल. शाळा नोंदणी आपली झालेली असल्याकारणाने आता शाळा लॉग इन आपल्याला इथून करायचं आहे. शाळा लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी आपला UDIS आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि UDIS आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर आपल्या शाळेचं लॉग इन त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि लॉग इन झाल्या शाळा लॉग इन झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला एक वेब पेज ओपन होईल. बघा, आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल, आपल्या शाळेचा UDIS कोड दिसेल, टोटल स्टुडंट ॲडेड, एक विद्यार्थी मी ऑलरेडी ॲडेड केलेला आहे, त्यानंतर स्टुडंट फी पेड या ठिकाणी शून्य दिसते कारण फी आपण सर्वात शेवटी त्या ठिकाणी पेड करत असतो. स्टुडंट फी पेंडिंग एक दिसतं आहे बघा या ठिकाणी. आता नवीन विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्कूल रजिस्टर स्टुडंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर स्टुडंटवर क्लिक केला गेल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट रजिस्ट्रेशनचा एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमच्या शाळेचा UDIS कोड दिसेल, इथं वर्ग दिसेल, त्यानंतर इलिजिबिलिटी म्हणजे पात्र अपात्र क्रायटेरिया आपल्याला दिसतो आहे. विद्यार्थी विनाअनुदान शाळेत शिकत आहे का, इथं नो म्हणायचं. केंद्रीय विद्यालय, विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकत आहेत का, इथं पण नो म्हणायचं. विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात शिकत आहे का, इथं पण नो म्हणायचं. शासकीय विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा किंवा शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहे का, इथं पण नो म्हणायचं आपल्याला. आणि सैनिकी शाळेत शिकत आहे का, इथं पण नो म्हणायचं. हे सगळे कॉलम आपल्याला जे दिसत आहेत पाच, हे पाचीच्या पाचही आपल्याला नो म्हणायचं, नाही तर आपला विद्यार्थी NMMS या परीक्षेसाठी पात्र ठरला जाणार नाही. त्यानंतर हे सर्व नो म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टुडंट्स फोटो अँड सिग्नेचर JPEG JPG किंवा PNG या स्वरूपात 100 KB फोटो स्वाक्षरीसहित त्या ठिकाणी अपलोड करायचा. हा अपलोड करून झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण पुढचा फॉर्म भरायला जात असताना विद्यार्थ्याचं सरनेम, त्याची जात, पाटील कोळी जे असेल ते, त्याचं फर्स्ट नेम, आधार कार्डवर जशा पद्धतीनं स्पेलिंग असेल तशा पद्धतीनं स्पेलिंग या ठिकाणी टाकायचं. फादर्स नेम, वडिलांचं नाव टाकायचं, आईचं नाव टाकायचं. त्यानंतर स्टुडंट्स जेंडर, मेल फिमेल जे असेल ते क्लिक करायचं. जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची, त्यासाठी वर्ष महिना या पद्धतीने आपल्या समोर येतो. बघा, कॅलेंडर आपल्या समोर ओपन होतो, इथून आपण वर्ष चेंज करू शकतो, महिना चेंज करू शकतो, तारीख चेंज करू शकतो. त्यानंतर आधार क्रमांक विद्यार्थ्याचा व्यवस्थित त्या ठिकाणी टाईप करायचं आहे. 7वीच्या वर्गात त्याला कोणती श्रेणी मिळालेली आहे, A1 A2 B1 B2 C1 C2 या ठिकाणी टाईप करायची. त्यानंतर त्याला पर्सेंटेज किती मिळाली बघा 7वीच्या वर्गात, A1 असेल तर किती पर्सेंट, A2 असेल तर किती पर्सेंट त्याला मिळाले त्या ठिकाणी आपल्याला कन्फर्म करून त्या ठिकाणी त्याची टक्केवारी टाकायची. दिव्यांग आहे का, असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. त्यानंतर दिव्यांगाचा प्रकार, जर आपण इथं येस म्हटलं तर दिव्यांगाचा प्रकार आणि त्याची टक्केवारी टाकायची. इथं नो म्हटलं, जर समजा आपण इथं नो म्हटलं तर हे दोन्ही ब्लॉक होतात, त्याची टक्केवारी टाकायची गरज नाही, दिव्यांगाचा प्रकार टाकायची गरज नाही. परीक्षेसाठी लेखनिकाची गरज आहे का, म्हणजे रायटर पाहिजे आहे का, जर तो अपंग असेल हाताने किंवा पायाने तर त्या ठिकाणी त्याला लिहिता येत नसेल तर त्याला आपण येस म्हणूया, नसेल तर नो म्हणू, त्या ठिकाणी नोवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लेखनिकाची गरज नाही. त्यानंतर जात प्रवर्ग सिलेक्ट करताना बघा, SC ST VJ NTB NTC NTD या पद्धतीने आणि OBC SBC जे कॅटेगरी असेल ती त्या ठिकाणी सिलेक्ट करायची. त्यानंतर विद्यार्थी जर समजा ज्या कॅटेगरीमध्ये असेल त्या कॅटेगरीला सिलेक्ट केल्या गेल्यानंतर विद्यार्थी पात्र झाल्यानंतर मात्र तुम्हाला
त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट प्रोव्हाइड करावं लागेल, ते अपलोड करावं लागेल, तरच त्याला त्या ठिकाणी स्कॉलरशिप मंजूर होणार, बघा लक्षात ठेवा. म्हणून तो कॅटेगरी कोणत्या कॅटेगरीचा आहे त्याचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ ठेवा. जातीचं नाव, पोट जातीचं नाव, समजा उदाहरणार्थ एस टी कॅटेगरीचा असेल तर तो पावरा आहे का कोळी आहे, टोकरे कोळी आहे, त्याचं पद्धतीने त्याचं जातीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. आणि जर समजा तो ई डब्ल्यू एसमध्ये असेल तर इथं एस म्हणा. त्यानंतर विद्यार्थ्याचं राहण्याचं क्षेत्र, त्या गावाचं नाव लिहा, तिथली ओळख लिहा, चिन्ह असेल तर चिन्ह, नसेल तर त्याच गावाचं नाव पुन्हा लिहा, शहराचं नाव लिहा, जिल्ह्याचं नाव लिहा, तालुक्याचं नाव लिहा आणि पिनकोड नंबर लिहा. त्यानंतर आता स्कूल इन्फॉर्मेशन टाकायची. हे ॲटोमॅटिकली आपण आपलं प्रोफाईल भरलेलं आहे, शाळा नोंदणी केली आहे, तिथून संपूर्ण माहिती जशीच्या तशी या ठिकाणी येणार. त्यानंतर सॅट म्हणजे बौद्धिक शालेय क्षमता चाचणीसाठी कुठलं मीडियम तुम्हाला निवडायचं, आपण ऑलरेडी मराठी मीडियम निवडलेलं आहे म्हणून या ठिकाणी मराठी मीडियम आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. आणि मराठीवर क्लिक केलं की या ठिकाणी मराठी सॅटसाठी मराठी मीडियम, मॅट आणि सॅट दोघांसाठी मराठी मीडियम आपण निवडलं आहे. त्यानंतर बँक खात्याची माहिती आताच देण्याची काही आवश्यकता नाही, ज्यावेळेस विद्यार्थी सिलेक्ट होणार स्कॉलरशिपसाठी पात्र ठरणार त्यावेळेस आपण ही माहिती भरू शकतो. आता नो म्हणून हे सगळे ब्लॉक झालेले तसे तसे खाली न्यायचे. त्यानंतर आता कौटुंबिक माहितीमध्ये वडिलांचं नाव, वडिलांचा व्यवसाय, आईचं शिक्षण, वडिलांचं शिक्षण कितीपर्यंत झालेलं आहे, 10वी 12वी जे असेल ग्रॅज्युएशन, ते त्या ठिकाणी बघा एक यादी आपल्या समोर येते. त्या यादीमधून आपल्याला स्क्रोल करून आपल्याला जे शिक्षण आपल्या पालकांचं म्हणजे वडिलांचं झालं असेल ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर वडिलांचं ऑक्युपेशन म्हणजे वडिलांचा व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा वडिलांचा व्यवसाय, आईचं शिक्षण, आईचा व्यवसाय सांगताना आपण त्या ठिकाणी बघा वडिलांचं शिक्षण सांगताना वडिलांचा व्यवसाय जर आपण लिहिला तर, आणि आपल्या वडिलांचा व्यवसाय असा असेल की आपलं 3.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर आपण ह्या परीक्षेसाठी पात्र ठरू शकत नाही. म्हणून व्यवस्थितपणे वडिलांचा व्यवसाय निवडा. त्यानंतर आईचं शिक्षण आणि आईचा व्यवसाय निवडताना शक्यतोवर नॉट एम्प्लॉईड म्हणून त्या ठिकाणी नोंदवा. घरात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची संख्यामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण यांची संख्या नोंदवायची आहे. आजी, आजोबा, काका, काकू यांची संख्या नोंदवायची नाही. भावांची संख्या नोंदवायची, भाऊ एक असेल तो स्वतः एकटा असेल तर भावांची संख्या 0, बहिणींची संख्या स्वतःला सोडून किती बहिणी किती भाऊ आहेत तेवढी संख्या नोंदवायची. भाऊ बहीण एकापेक्षा जास्त असतील तर त्या सगळ्या भाऊ बहिणींमध्ये आपला फॉर्म भरणाऱ्याची म्हणजेच आवेदनपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्याचा क्रमांक कितवा आहे तो या ठिकाणी नमूद करायचा. बघा म्हणजे तुमच्या भाऊ बहिणींमध्ये कितवा नंबर आहे तो या ठिकाणी नमूद करायचा. त्यानंतर पॅरेंट्स मोबाईल क्रमांक, आपल्या पालकांचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे. पॅरेंट्स ईमेल आय डी द्यायचं आहे. मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, ईमेल आय डी एवढा आवश्यक नाही. बघा दूरध्वनी क्रमांक आवश्यक नाही आहे. वार्षिक उत्पन्न आपल्याला सांगायचं. वार्षिक उत्पन्न सांगताना बघा आपल्याला किती कॅटेगरीमध्ये उत्पन्न द्यायचं आहे. अप टू 1 लॅक, 1 लॅक टू 2 लॅक, 2 लॅक टू 3 लॅक आणि 3 लॅक टू 3,50,000 आणि मोर दॅन 3,50,000. परंतु हा जर आपण शेवटचा ऑप्शन घेतला 3 लाखपेक्षा जास्त, 3,50,000 जास्त तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी सिलेक्ट होणार नाही आणि तुम्ही NMMS परीक्षेसाठी पात्र ठरले जाणार नाहीत. अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली गेल्यानंतर शेवटी लक्षात घ्या, सर्वात शेवटी इथं आपल्याला सेव्ह अँड प्रिव्ह्यूवर क्लिक करायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला तुमचा संपूर्ण भरलेलं आवेदनपत्र तुमच्यासमोर ओपन होणार. त्या ठिकाणी सर्वात खाली मुख्याध्यापकांचा सही असलेला फोटो त्या ठिकाणी दिसेल आणि संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्यायची आणि चेक करून झाल्यानंतर फायनल सबमिटवर क्लिक करायचं आणि फायनल सबमिट केल्या गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त विद्यार्थी आवेदनपत्र सादर करणारे असतील किंवा तुम्ही तुमच्या शाळेमार्फत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सादर करणार असाल तर पहिले सगळ्या विद्यार्थ्यांचं आवेदनपत्र भरून घ्या आणि ते भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी टोटल सर्व विद्यार्थ्यांना सिलेक्ट करून एकत्रित त्यांचं पेमेंट करा. म्हणजे तुम्हाला जो काही GST किंवा जो टॅक्स वगैरे लागणार आहे तो त्या ठिकाणी लागणार नाही किंवा कमी लागेल. आणि एक एक विद्यार्थ्याचं जर तुम्ही त्या ठिकाणी फी सबमिट करत गेलात तर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेळेस त्या ठिकाणी फी पेड करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुमच्यावर आर्थिक बोजा येणार. म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं आवेदनपत्र भरून झाल्यानंतरच आपल्याला मेक पेमेंटवर जाऊन व्हिसा, ATM कार्ड किंवा तुमच्याकडे डेबिट कार्ड, त्यानंतर क्रेडिट कार्ड जे काही असेल त्याच्याने तुम्ही पेमेंट करा आणि आपल्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र त्याच्या प्रिंट काढून आपल्या दप्तरी त्या ठिकाणी ठेवा. ओके, बाय. समजलं असेल
तर निश्चितपणे लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा काही अडचण असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या आणि NMMS या परीक्षेसाठीचे गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञानाचे व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची तयारी करून घ्या.